नमस्कार, माझे नाव मंसूर इब्राहिम शाह। मी BSc फॉरेन्सिक केलेलं आहे औरंगाबाद गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स औरंगाबाद इथून। आणि मी मागील 5 वर्षापासून सायबर पोलिसाने औरंगाबाद शहर येथे नेमणुकीस आहेत। येथे नेमणुकीस असताना मी अनेक प्रकारचे सायबर गुन्हे संदर्भात येणाऱ्या तक्रारी यावर काम केलेले आहे। आणि या येणाऱ्या तक्रारीमधून जे मला अनुभव आलेले आहेत, कशा प्रकारचे सायबर गुन्हे आपल्याकडे घडतात आणि त्याच्यावर काय उपाय आहेत, याविषयीचं मी जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला, आता माझे जे अनुभव आहे हे मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाच्या तक्रारी, दोन प्रकारचे गुन्हे घडत आहेत, एक सोशल मीडिया टाईपचे गुन्हे आणि एक ऑनलाईन फ्रॉड संबंधीचे गुन्हे। तर सोशल मीडियामध्ये हे वर्गीकरण केलं तर सोशल मीडियामध्ये तुमचं बनावट अकाउंट बनवणं, तुमचं फेसबुकवर प्रोफाईल बनवणे, तुमच्या मित्रमैत्रिणींना पैसे मागणे किंवा तुमच्या नावाचा अकाउंट बनवून काहीतरी अश्लील वगैरे व्हिडिओ अपलोड करणे, तुमची बदनामी करणे, अशा प्रकारचे गुन्हे सोशल मीडियावर होतात। दुसरा प्रकार आहे ऑनलाईन फसवणूक। याच्यामध्ये ऑनलाईन फसवणूकमध्ये तुमचा जे बेसिक गुन्हे आहेत, कॉल फिशिंग, तुम्हाला फोन करून बँकेतून बोलत आहे, इथून बोलत आहे, तिथून बोलत आहे असे म्हणून तुमच्याहून भूल थांबा देऊन OTP प्राप्त करून घेणे किंवा कोणतीतरी लिंक पाठवून तुम्हाला तुमच्या अकाउंटवर, जे आहे तुमच्या मोबाईलवर लिंक पाठवून तुम्हाला ते इन्स्टॉल करायला लावणे आणि तुमचे पैसे जाहीर करणे, तर असे सोशल मीडिया आणि ऑनलाईन फसवणुकीचे हे सायबर गुन्हे आहेत। तर आपण आज मुख्यत्वे बोलणार आहोत सोशल मीडिया संदर्भात गुन्हे। तर आत्ता जो नवीन ट्रेंड चालू आहे तो आहे तुमच्या नावावर फेक अकाउंट बनवणे। महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला जसं औरंगाबादमध्ये पण जेवढे निदर्शनास आलेलं आहे की जेवढे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ज्यांना त्यांचे जे फ्रेंड सर्कल जास्त आहे, ज्यांना जास्त लोक ओळखतात, त्यांचे फोटो इझिली अवेलेबल आहे, नाव त्यांना ओळखतात, त्यांच्या नावाचं अकाउंट बनवलं जातं फेसबुकवर आणि त्या अकाउंट बनवल्याच्या नंतर त्या सर्कलमध्ये त्यांना रिक्वेस्ट पाठवलं जातात आणि रिक्वेस्ट पाठवली, तुम्ही ती रिक्वेस्ट सेंड केली तर मेसेंजरवर लगेच तुम्हाला संभाषण सुरू होतं की असं मी आहे, इमर्जन्सीमध्ये आहे, असं असं आहे, मला एवढे एवढे पैसे पाठवा। तर तुम्ही ओळखतात त्याच्यामुळे तुम्ही पण, आता काही लोक ते पैसे पाठवतात। तर सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार आहे, याच्यामध्ये बनावट अकाउंट बनवून पैशांची मागणी करून पैसे घेऊन घेतले जातात। तर याच्यामध्ये जे आहे सर्वसामान्य खात्री न करता पैसे पाठवतात, याच्यामुळे तुम्ही याला बळी पडतात। तर याच्यामध्ये सर्वात पहिली खबरदारी ही घ्यायची आहे की असा कोणत्याही अकाउंटवरून जर फेसबुकवर पैसे मागितले गेले तर पैसे कधी टाकू नका, अगोदर खात्री करा, त्या व्यक्तीला समक्ष फोन करून विचारा, तर असेल तर त्याला स्वतः पैसे द्या, पण असं फेसबुकवरून आलेल्या मेसेंजरवरच्या रिक्वेस्टवर तुम्ही पैसे पाठवू नका। दुसरा प्रकार आहे की तुमच्या नावाचं बनावट अकाउंट जर वापरले बनवलंय तर त्याला बंद कसा करायचा, तर जे नाव तुमच्या नावाचं अकाउंट बनवलं आहे तर त्याचा जो URL आहे, URL आपल्या नावासमोर ज्या फेसबुक प्रोफाईलला आपण जातो तिथून त्याचा URL कॉपी करायचा आहे, तो URL तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचा आहे आणि सर्वांना तो रिपोर्ट करायचा सांगायचा आहे। रिपोर्ट की प्रिटेंडिंग टू बी समवन, म्हणजे माझ्या ओळखीचा दुसरा, असं नावाने जे प्रोफाईल आपण रिपोर्ट केली तर ते अकाउंट काही तासात ते बंद होतं।